जय श्री राम मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलेच यूट्यूब चॅनल एज्युकेशन वाटीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा जुडो आहे तो एकदम खास आणि एकदम ट्रेंडिंग सॉंगवरती आपण केला आहे। तर मित्रांनो, थोड्याच वेळात तुम्हाला आजच्या व्हिडिओचा पण प्रिव्ह्यू बघायला मिळेल। तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही जर आपल्या आजच्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल, प्रत्येकानं आजच्या व्हिडिओला लाईक करून टाका। आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिली मिळाला असेल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती सिलेक्ट करा, जेणेकरून जेव्हा पण मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार, सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। आणि मित्रांनो, एकदम खास आजचा व्हिडिओ झाला आहे, साऊंडचे एक स्पेशल सॉंगवरती आपण आजचा व्हिडिओ केला आहे। चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही बघून घ्या। यार, अपने कान में इयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है। तर मित्रांनो, कसा वाटला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू कॉमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आताच व्हिडिओ लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला जर असेच रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बनवायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक ॲप डाउनलोड करण्याची गरज लागणार आहे, ते म्हणजे अलाईट मोशन ॲप। तर अलाईट मोशन ॲपचं प्रो व्हर्जन तुम्हाला घ्यावं लागेल। तर मित्रांनो, अलाईट मोशन ॲपचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन कॅन्सल जॉईन करून टाका, आणि तिथं अलाईट मोशन ॲप जे आहे वरती मी पिन करून ठेवलेलं आहे, तिथून एकदम इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला गरज लागणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये वापरलं सर्व मटेरियल आणि शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट, ते सर्व तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट ajcreationwatty.com मिळून देईल। याला कुठलाच प्रकारचा पासवर्ड नाही। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सोबत आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हे सर्व डाउनलोड आणि इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, त्यानंतर इथं प्रोजेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे एक बीटमार्क प्रोजेक्टची लिंक मी आपल्या वेबसाईटवरती दिलं आहे, सोबतच शेक इफेक्टची पण लिंक दिलं आहे। तर सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचं आहे। होऊ शकता एकदम छोट्या छोट्या बीट यामध्ये जे आहे ते मी मार्क करून दिलं आहे। तर या बीटमार्क प्रोजेक्टच्या एकदम सुरुवातीला तुम्हाला येऊन जायचं आहे, आणि इथं प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे, इमेजनवर जायचं आहे, आणि व्ह्यू वॉलरचं एक तुम्हाला मी बॅकग्राऊंड व्ह्यू दिला आहे, तो बॅकग्राऊंड मी अलर्ट मशीन ॲपमधून क्रिएट केला आहे, तो बॅकग्राऊंड व्ह्यू तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर फटाफट मी जे आहे ते एक बॅकग्राऊंड व्ह्यू ॲड करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता हा वाला बॅकग्राऊंड आजच्या व्हिडिओमध्ये वापरला आहे। तर हा बॅकग्राऊंड होता ॲड करून घ्यायचा, ॲड केल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवर जायचा, इमेजिन व्हिडिओवरती जायचा आणि व्ह्यू वॉलवरती जाऊन आता तुम्हाला एक इमोजीचा पेज इथं ॲड करायचा आहे, जो मी पिक्सल लॅब ॲपमधून क्रिएट केला आहे। तर तुम्हाला जर दुसरा इमोजीचा पेज वापरायचा असेल तुम्ही एकदम इझिली वापरू शकता। त्यानंतर मुवमेंट ट्रान्सफॉर्ममधून अशा प्रकारचा सेट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या साईडवाल्या ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, इथं नंतर इमोजीच्या पेनजीच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, आणि इथं दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लेअर इथपर्यंत घेऊन यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लेअर इथपर्यंत आणल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यापुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर बघू शकता इथं फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं, म्हणजे 2.02 सेकंडपर्यंत। इथं आल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवर जाऊन इमेजन व्हिडिओ जायचं आणि अशा प्रकारे स्क्रोल करत आपल्या मॉडेलचे फोटोज काढून घ्यायचे, तर फटाफट मी काढून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते हिंदवी पाटील यांचे फोटो वापरले आहेत। तिथं पहिल्या फोटोवरती क्लिक करून यांचा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर दुसऱ्या मॉडेलचे फोटो वापरायचे असेल तुम्ही वापरू शकता। त्यानंतर इथं साईड ॲरोवरती क्लिक करून त्यानंतर त्या बीटमार्कवरती तुम्हाला यायचं आहे। तर मित्रांनो, इथं आल्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथं चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर पुन्हा प्लसच्या आयकॉन जायचं आहे, इमेजिन व्हिडिओ जायचं आहे आणि दुसरा आला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। पुन्हा याला ॲरोवरती क्लिक करून त्यानंतर त्या बीटमार्कवरती येऊन या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून त्या चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर मित्रांनो, असंच एक एक करत जाते लास्टपर्यंत तुम्हाला सर्व फोटो ॲड करत आणायचे आहे। तर फटाफट मी जे आहे सर्व फोटो ॲड करून घेतो आणि तुम्हाला दाखवून देतो। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे एक तुम्हाला बॅकग्राऊंड सुरुवातीला ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे एक एक करत जे आहे ते आपल्या मॉडेलचे फोटोज तुम्हाला इथं ॲड करायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे एकदम सिम्पल प्रकारे तुम्हाला इथं सर्व फोटो ॲड करायचे आहेत, आणि इथं जे छोट्या बीटमार्क दिला आहे त्या छोट्या बीटमार्कमध्ये एकदम व्यवस्थित प्रकारे तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर आता जे आहे ते तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचं। बघू शकता जे तीन इफेक्ट दिला आहे, इथं पहिल्यावाल्या फोटोवरती ना फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती जे आहे ते तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, फटकीने आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर
आता जे ते आपला प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर या साईड ॲरो ऑप्शनवरती क्लिक करून जायचं, फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता इथं पहिल्या फोटोवरती क्लिक करून या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पुन्हा ॲरोवरती क्लिक करून त्यानंतर त्या फोटोवरती येऊन याला पण अशाच प्रकारे इफेक्टवरती जाऊन फोटो अप्लाय करायचा आहे, इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता ते सुरुवातीला काही फोटो आहेत त्यांना तुम्हाला लगातार हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो हा वाला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला बघू शकता इथं खूप मोठ्या ड्युरेशनचा फोटो आहे. इथं 7.40 सेकंडपर्यंत तुम्हाला हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर हा वाला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. तर मित्रांनो आता 2 नंबरच्या फोटोवरती ना फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती जे आहे ते पुन्हा बॅक यायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर जिथपर्यंत तुम्ही इफेक्ट अप्लाय केला आहे बघू शकता याला फोटोला आपण इफेक्ट अप्लाय केला आहे 7.40 सेकंडपर्यंत. तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथं जे आहे मित्रांनो तुम्हाला 4 फोटोंना हा वाला इथं इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण 4 फोटोंना हा वाला इफेक्ट इथं अप्लाय केला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे 4 फोटोंना हा वाला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथं तुम्हाला येऊन जायचं 9.05 सेकंडपर्यंत. तर इथून तुम्हाला फोटो हे स्किप करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटो पुन्हा पूर्ण तुम्हाला फोटो स्किप करायचा आहे. बघू शकता जिथपर्यंत आपल्या छोट्या बीट मार्क, तर एक वेळेस मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघू शकता इथपर्यंत आपल्या छोट्या बीट मार्कात, तर छोट्या बीट मार्क संपल्यानंतर एक मोठ्या ड्युरेशनचा फोटो तुम्हाला बघायला मिळेल. बघू शकता तर बघू शकता मित्रांनो हा वाला मोठ्या ड्युरेशनचा फोटो इथं आहे. तर मोठ्या ड्युरेशनच्या फोटोवरती यायचा आहे आणि या 3 फोटोंना तुम्हाला अशा प्रकारे हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता मी फटाफट इथं 3 फोटोंना इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर बघू शकता छोट्या बीट मार्क नंतर तुम्हाला 3 फोटोंना हा वाला इथं इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे फोटो स्किप करून टाकायचा आहे आणि छोट्या बीट मार्क नंतर जो आपल्या मोठ्या ड्युरेशनचा फोटो आहे बघू शकता हा वाला, तर या 3 फोटोंना तुम्हाला हा वाला इथं इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता तर 3 फोटोंना इफेक्ट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे हे वाले फोटो स्किप करायचे आहे, मोठ्या ड्युरेशन आपल्या छोट्या ड्युरेशनवाले. त्यानंतर पुन्हा 3 फोटोंना अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर असं पूर्ण व्हिडिओमध्ये करायचं आहे, तर असं लास्टपर्यंत तुम्हाला करत आणायचे. तर फटाफट मी करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो 3-3 फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केला आहे. फक्त जे सुरुवातचे फोटो आहेत त्या सुरुवातच्या फोटोंना तुम्हाला 4 फोटोंना हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता जे आपले बघू शकता आपण पहिला वाला इफेक्ट जो दिला त्यानंतर जो फोटो येतील त्या फक्त 4 फोटोंना तुम्हाला हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फक्त यावाले 4 फोटोंना तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. तर आता लास्टवाल्या फोटोवरती ना लास्टवाल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती जे आहे ते तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर बघू शकता इथं 4 फोटोंना आपण सुरुवातचा इफेक्ट अप्लाय केला आहे हा वाला. बघू शकता हा वाला इफेक्ट अप्लाय केला आहे. तर 4 फोटोंना इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बाकीचे फोटो आपण इथं स्किप केलेले आहेत. तर त्या स्किप केलेल्या फोटोंना तुम्हाला हा वाला इथं इफेक्ट अप्लाय करायचा आहे. हा इफेक्ट जो आता स्पेशली आपण छोट्या बीट मार्कसाठी बनवला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे छोट्या बीट मार्कसाठी तुम्हाला हा वाला इफेक्ट एकदम काळजीपूर्वक इथं अप्लाय करायचा आहे, कारण तुम्ही इथं थोडे पण चुकले तर तुमचा व्हिडिओ पूर्णपणे चुकून जाईल. तर बघू शकता इथं पण आपण फोटो स्किप केलेला आहे, तर या फोटोंना तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पुन्हा इथं 3 फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केला. बघू शकता 3 फोटोंना इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा आपण हे वाले फोटो स्किप केले, तर या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर असं पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर मी आधीच जो आहे ते इफेक्ट अप्लाय करून ठेवला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर सर्वात अगोदर आपला बॅकग्राऊंड उडवेल ना, त्यानंतर बघू शकता हा वाला पहिलावाला इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय करत आणायचा आहे इथं 7.40 सेकंडपर्यंत. तर 7.40 सेकंडपर्यंत आल्यानंतर 4 फोटोंना तुम्हाला हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे छोट्या बीट मार्कला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर जिथं पण हे छोट्या बीट मार्क संपतील त्या पुढच्या 3 फोटोंना तुम्हाला हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पुन्हा छोट्या बीट मार्कला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर असं पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला चालू ठेवायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, सोबत आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.